ह्या दोन्ही इंजिनियर आपली पोथी आहे जे घडलं ते मांडतो बेटा मी. तुमच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे पोलीस होरीच्या. तुम्ही कोणावरी प्रेम करता दिल तो पागल है. अशी पागल सारखी नको करू. पोराईचीच गलती नाही पोरीचेही गुन्हे आहेत. सर्व पोराईले दोष देतात मग तू काय ले जातं त्याच्या गाडीवर बसून तोंडाले पट्ट्या पुट्ट्या बांधू. हॅलो सोलापूरची घटना आहे. नाही दोन जुळ्या बहिणी आय आय टी ना आय आय टीच्या इंजिनियर हिरालाल काका आणि याईनं एकाच पोरीशी एकाच मुलाशी दोन पोरीनं लग्न केलं आणि शक्य बहीण बरोबर. बाबासाहेब संविधान सांगते एक बाह्य. तुम्ही आता अंदरून काही काही लोकांना हरामाचा पैसा झाला की जुनी बायको बरी नाही दिसत तू डोंबळी डांबळी चालत नाही त्याले पाहिजे नवीन झलक दिखला मरशिंगना कुत्र्याची मऊ लागू बाईच्या माग नको लागू. परणारी माते समान निंदा कुणाची जीवनामध्ये बाईला टाळा. तिच्याकडे पाहायचाय तो माय बहीण नात्या मावशी तिची दिदी. तिच्याकडे नजर टाकली पोट्यो की तुमचा सैराट झाला. थांबरे हे कोणाचा आहे थांबरे शहाणपणा तो ते लात मार दे त्याच्या उरावर दे त्याच्या दे दे खाल त्याच्या खाईवर. हा लालाने माईक बाण बोलले वाळू नका हा शिटी मारतो तो सुसू आवाज येतो ना त्या चांदरासाठीच गडबड करून राहिली तुम्ही. तुले का किती शांत आहे पोरगा उभा रे पुस्तक घे. हॅलो तो तुले लाटा असं करून राहिला होळून काय ये बेटा पुस्तक घे ये ना काबे टोलनाक्यावरचा आहेस काय तू. ये इकडे घे पुस्तक. कसा मूर्ख आहे रे. अबे पोरीले बोलावलं तर मुलगी येते बेशरम ते भाई हो भाई ये पुस्तक पाय रे. असे ढिल्या ढिली आवल्यात आले पोरापेक्षा पोरगी बरी दोन्ही कुळाचा उद्धार करी. बर दुसऱ्या आपण दुसऱ्या पोरीला बोलवू ते येतील नको देऊ. पुस्तक ठेवून दे नाही तर वापस घेईन. पुस्तकाची इज्जत फक्त बाबासाहेब आंबेडकरानं ज्योतिबा फुल्यानं केली. वापस दे तर वाचू नका ठेवून द्या. मी तुले दिलं ना अहो पुस्तकाची किंमत करणं. त्याच्यात किती गाणे चांगले लिहिले नाही. दूल्हे का चेहरा सुहाना लगता है. बोला बोला दूल्हे का चेहरा सुहाना. असे गाणे लिहिले नाही. बुडून गेला त्या चालीवर गाणे लिहिले. बुडून गेला समाज अंत श्रद्धेन. अरे उरला सुरला गेला कर्म जागृत केलं वाढले बाबान. जागृत केलं संविधानन. हो आवाज कमी झाला. पेजवर गाणं आहे. मी त्याले बोलून राहिलो ये ना मी नाही ये. सांग ना तुले अक्कल चिंत नवरा करत की बायको होत बोल लवकर बोला. लेका पोरी उत्तर देतात पंचटे. नवरा करत की बायको होत दोन पैकी एक बोल. बायको होत ये इकडे ये ते माईक माईक देते हुशार आहे त्याने. मी ओय ये ना हॅलो हा
जाऊ दे म। अबे तुम्ही वाट पाहता पाहता चार पोरी पैदा झाल्या मग तू पाहतो आता हॅलो आणि अशी ढेली आवल्या इथून वापस गेला त्या पोरीले बनवलं येऊ तू ये ना ये वाह क्या बात इले पन्ना चिन्होटे पाहिजे हो ढेली आवल्या लोकाईले फक्त पोरगा पाहिजे दोन्ही पोट्टे नाही आले फक्त फायदा करून सोडले हे लेकर फायदा करायला अक्कल नाही कशी क्वालिटी पाहिजे क्वांटिटी वाढवायला फायदा नाही बायो पाच पोरी छाव पोट्ट त्याची क्वालिटी काय आहे त्याचं शिक्षण काय आहे क्वालिफिकेशन काय ते पाय बाबा साहेब एकच फायदा झाला 140 कोटी पुढेही होणार नाही आताही नाही आणि भविष्यातही होणार नाही हे बाकीचे साहेब आहेत भाळ खाऊ टेबल्या खालून खातात हरामखोर तुमच्यामध्ये कोणी साहेब अशीन पैसे खाणारा अरे अय उठून दी तुले उठून दी तू आपटे म्हणजे एकदम युनिफॉर्म मध्ये पक्का आहे तू गरीबाचा पोरगा नाही आणि जे जे माजणारे आहे हे गरीबाचे लेकर माजतच नाहीत गावात ज्याच्या बापानं आयत कमवून ठेवलं त्याच्याच पोरी उतू येतील गावात खोट जे आहे ते बोलतो तुका म्हणे धन धनासाठी जाती फार तुको बराया कुटल्याचा होता म्हणून राग केला धनासाठी जाती प्राण नरारी सोनार सोनाराचा होता म्हणून राग केला सत्यपाल शिंप्याचा आहे नामदेव महाराज शिंप्याचा होता म्हणून राग केला तुम्ही पाहून घ्या देशातले लेकर त्याच्या बापानं हरामाचे जास्त पैसे कमावले त्याचेच पोट्टे गावात पोरीचे लफडे करतात इथही पाहून घ्या ज्याच्या बापाची कमाई फुल आहे फुल ड्रेस मध्ये आहे थंडीचं इकून थंडीचं तिकून ज्या त्या अंगात धड कपडे नाहीत ते लेकर चुपचाप बसून त्याचे चेहरे सांगतात ते माईच्या जोड त्वाल पोरगा आहे का ओ बाई तू बोलणं हो अव त्वाल लेकरू आहे काय समोरच ते बाई कशी भेट काळ अबे तुम्ही तुम्ही माई कुठे आहे रे ते शेवटचं पोरग माय जोड त्या बाईनं लेकराले सोबत आणलं तिनं उभं राहा उभी राय त्या बाईजोड लेकरू आहे तिले जबरदस्ती नको करू तिचं नसीन पहिल्या घरचं अशी तिचं लेकरू आहे त्या माईनं लेकराले घेऊन उभं राहा एका बाईनं तरी तो आलं पोरग अशिंत दुसऱ्याच अशिंत काय करत ज्या बाई जोड लेकरू आहे त्या बाईनं उभं राहा मूर्ख जाय काय तुम्ही नाही काय ते गावक दुसऱ्या माय सारखी खाऊन वागून राहिली हे तुम्ही मम्मी आहे ना मग तू यायले काऊन तुझी मम्मी आहे ना साळी दे लेकराले असं आणलं पाहिजे जिजाबाई शिवाजी महाराजले तुकारामाच्या कीर्तनात घेऊन जात जाय जसं मा बहिणीनं मा नातीले आणलं कलर चालेल काय बाई नाही निळाच पाहिजे नाही तर पांढरा पाहिजे माई बहीण म्हणते माई लेख म्हणते कलरच काय करत अखेरी तर पांढऱ्यातूनच पैदा झाले ना लाल भगवा निळा हिरवा आले कुठून आपलं हृदय म्हण घे बेटा काळ्या तू उभी राहिली नाही तर लेकरा वाल्या आहेत 50 आहेत ह्या काय वाजोटे आहेत काय यायले लेकरा आहेत पण त्याले हिंमत नाही ना तू आंबेडकरांची आहे काय म्हणून ते आंबेडकरांचं पाणीच असं होत की शिक्षण हे वाघिणीच तू नाही नाही तर लेकर तिच्याही जवळ आहे पण मी कशी जाऊ तू मरण घरात समाधी घेण अव बेकार
कायले आली वकीर्तनात अरे 50 रुपये राहिले ना त्या लेकीचे ये रे ये धन्यवाद अरे बाप रे काय खाऊन राहिली वो तू बोल 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 हा लेकर किती आहेत आता हिच्या बाप हिच्या बापाची आवक कमी आहे हिच्या याच्या बापाची आवक जास्त आहे पण त्यापेक्षा जर अक्कल नसन इले तर मी 1,00,000 रुपये हरतो बाई माहित घ्या आता तुझ्या हे मूर्ती कोणाची आहे मागचे बोल नका दिसले की नाही हा हे कोणाची आहे हा बोल हा बोल लवकर माईक मध्ये बोल हा अन बाई माईक दाखव माग एवढ्या त्याले हा हे अक्कल काय नाही आली मले शिकलो म्हणून बाबासाहेबाचा जोर त्याच्यावर होता शिका नाही तर फक्त मला उपास आहे उपास धरू धरू खापर खुंड्याहून मरथान तुम्ही आणि तू मेले की तो नवरा दुसरं पाशिंग घेऊन ये हा कोणाची मूर्ती आहे बाई तुकडोजी महाराज आणि इकडची इकडची मागचे बोल ना गाडगे महाराज गाडगे बाबा हा फोटो कोणाचा थांबना थांबना हो बापावर गेली की तुझ्या मायवर छपरेपणा नको करू ना त्याला गावात पार्टीशन पाळलं तुम्ही दोन तीन बाई शिवाजी महाराज हे व बाई हे घे पैसे घे 50 हुशार आहे लय सांगितलं त्या मान नाही तर तुले 100 देतो उभा राहून तू सांग तेरे शंभराची नोट हे घे राय उभा त्याच्या बापानं कमवून ठेवलं त्याची आवल्यात पिकअप घेणार नाही मालूम नाही ना अबे 500 देतो डेरे 500 नोट उभा राय फक्त ज्योतिबा फुल्याविषयी एक प्रश्न विचार बोल ना 500 ना देईन त्याचे बाप दोन ज्योतिबा बद्दल उभा राहून सांग मागच्या न बोलायचं नाही सांग ना तू माहित असलं बोला बोला बोलला की अर्ध आहे तुले बायको भेटणार नाही तुले बायको हा लागेल मला मालूम आहे ना सांगू नाही शकत याच्यात भीमाच्या बाया मोठ्या हुच्या ह्या बरोबर सांगतात काही विचारलं तर सांग बर बाई ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव सांग राय चटकन उभी यशवंत माय मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा सावित्री ती गणना वाचाचा परिणाम माझ्या बाई गणना कोण करी भीमाईची गणना कोण करी बाई ज्योतिबा फुलेले मुलगा होता काय नाही तू मुलगा होता काय नाही दत्तक घेतला त्यांनी बरं दुसरी बायको केली काय सावित्री म्हणे ज्योतिबा मुलगा नाही मुलगी नाही दुसरी करा पण ज्योतिबानं सांगितलं सावित्रीनं सांगितलं ज्योतिबाले तुम्ही दुसरी बायको करा म्हणे असं करणं मी नाही करत दुसरं तू करणं दुसरं लग्न सावित्री सावित्री म्हणे नाही त्याच्या जागी आपण असतो तर बरं तुझी संमती आहे तर आताच दुसरी कोण्या गावाच आल ताई सावित्रीनं म्हटलं मी नाही करत ज्योतिबा म्हणत मी नाही करत लग्न मग काय केलं थांब ए बाळा याले खाली वचो बरं खुर्चीच्या मंदात उभा आहे अ बेटा खाली बस अ दोन गटात तिसरा गट अरे गट गट करून खाना खराबा केला बे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा ताईला जाऊ दे तो पण ताई किती हुशार आहे जरा बाकीच्या बायाच्या लक्षात येऊ दे ताई मुलगा मुलगी नव्हता ज्योतिबानं दुसरं लग्न केलं नाही सावित्रीला कर म्हणत तिनही केलं नाही मग काय केलं त्यांनी असा विचार केला की आपण एक मुलगा घेऊ गरिबाचा आणि त्यांना पालन पोषण
करू आपलं नाव देऊ. मग त्यांनी नाव दिलं यशवंत. बर, तो मुलगा कोणाचा? आता मी सांगतो बेटा, तू एवढा अभ्यास केला हे तर मला धन्य. आमच्या बाया ते एवढंही नाही बोलत, मी कशी बोलू? पेटून घेत काय मग? जरा अकला वापरा, वाचा. कोणतंही पुस्तक वाचा, ह्या भीमाच्या बाया कहून एवढ्या हुशार आहे. पुस्तक वाचली आहे ना म्हणून त्या थांब. ओ गच्ची दाबीन मी तुई शांतपणे करू. तुझा बाप ऐकीन तो आलो, मी नाही ऐकणार. तुझ्या बापा मला काय मध्यान मागायला जावं लागते का बे? शांत बस. हे दोन तीन पोट्टे लय माझल्यासारखे करून राहिले ना, यायच्या माय बापाचे तुकडे करतील तर माझं नाव बदलो. वेळी जावर घाला अवल्यादवर, हिंदूचा असेल तर गुरुदेवाची प्रार्थनेले हजर करा, जात नसेल तर ज्या ठिकाणी मास आहे तिथं मारा. ताई ऐका काकू, ज्योतिबाले मुलगा नव्हता, मुलगी नाही, मग ज्योतिबानं मुलगा कोणाचा घेतला मालूम आहे? काशीबाईच पोरग दत्तक घेतलं. आणि त्या काशीबाईच विधवा बाई होती ते, आणि तिले लेकरू झालं. आता कसं झालं तुम्हाला सांगा लागतच नाही. ते विधवा होती आणि याला दाबलं खाली आहे म्हणतात कौन. हे उसाच्या मळ्यात कौस कोणावर लाईन मारत बे तू तिथं उभं राहू? ओय त्याले नको डोळे दाखवू, तुझे डोळे फोडून टाकीन मी. आख्याती खार आहे का तू? त्याला मागच्या लोकांनी तकलीफ होऊन राहिली, त्याला काय एलईडी पाहाव का बे? याची एलईडी पाहाव काय? त्याले त्या खुर्चीत मधात बसेलाय, त्याले बाजून घ्या. नाही तू बस अडकीने त्याला बसू द्या. आता जर उभा राहिला तर एखाद्या पूर बाईने पाठवतो मी. या बुद्धविहाराच्या समता सैनिक दलाच्या बाया आहेत ना, एकीले पाठवून देतो. ओळ्याने लावतो त्याने खुर्ची. त्याला धक्का लागला की तो मरते. तुम्ही भयानक, तुमचं ऐकलं नाही की म्हणून काशीबाईनं, काशीबाईचा विधवा पोरगा ज्यानं हे पाप केलं तर ताई ज्योतिबानं सांगितलं हिच्याशी लग्न कर, हिचे दिवस गेले. तो हरामखोर म्हणे नाही, तो त्यांच्याच जातीचा होता. आता जातीचं नाव नाही घेता येत बायो आपल्याले म्हणून घेत नाही. त्यांच्याच जातीचा ज्योतिबा फुल्यानं मात्र दत्तक घेतला. ज्या जातीनं जन्मभर ज्योतिबा फुल्याचा राग केला, वरातीतून हाकलून दिलं हो भंतेजी. पण तरी मा डॉक्टर भीमराव बा, माझा राष्ट्रपिता महात्मा म्हणतात त्याले. अलीकडे तर महात्मा म्हणतात आणि पोरी बाईंवर लाईन मारते. तो महाराज जेलमध्ये आहे ना राबतो, दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती साळी देणे. ताई तुम्ही माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं. काशीबाईचा पोरगा डॉक्टर यशवंत, आणि कशात मरण पावला मालूम आहे आई? अरे ज्योतिबान सावित्रीचे एवढे उपकार, प्लेग झाला होता. सावित्रीबाई प्लेग मध्ये गेली पेशंटला डो खांद्यावर घेऊन. ज्योतिबा सावित्रीचा दत्तक मुलगाई यशवंत प्लेग मध्येच गेला पेशंटची सेवा करता करता. असा होता एवढा परिणाम ज्योतिबा फुल्याचा. हा ज्योतिबा सावित्री विद्येची जय भीम. बाई ठेवली का बे? अबे बाई ठेव.
ठेव्याची वस्तू आहे का? मला भाऊ आहे तो, त्या आईले येऊ द्या. आई इकडे येत काय? मावशी बसत काय? बस बस बस, इकडे मागणारही नाही. सर्व बारक्या बाया ठाण विठ्ठल माऊलांनू, अरे माझ्या बापांनू, अरे बाबासाहेबांना जे क्रांती केली, हा कार्यक्रम मोठा सुंदर आहे. सत्कार करायचा राहू द्या, शेवटी सत्कार. एक सत्कार घेऊ, माला कॅन्सल करू. या गावची यशवंत कुर्वे यांची मुलगी काव्या दीदी पणजी येथे नॅशनल स्केटिंग कॉम्पिटिशन मध्ये निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार घ्यायचा आहे. क्या बात आहे, टाळ्या पाहिले. चार चार पाच पाच पोरी आहेत, तुम्ही कायले हिंमत आणता? आता मार्केट पोरीवाले झालं. पाहिलं ना, काव्याताई यशवंत कुर्वे कॉम्पिटिशन मध्ये तिचा सत्कार घ्यायचा आहे. बोलो आई वडिलांनी आवाज द्या, लेकर पैदा कराल तर असे, नाही तर जुवा खेळणारी आऊ द्या. काय करता, वावरात जुवा खेळते पाणीच्या टाक्यातून. अंदर बाई, बाई अंदर. मी काव्यालाही धन्यवाद देतो, कुर्वे परिवारालाही धन्यवाद देतो. याच आहे खेळाच्या बाबतीत. माझ्या हातानं धन्यवाद. मला काव्यात लय मोठी अशी हे तर छटक भरले. कुर्वे क्या बात आहे, वा वा, आभार. घे बेटा, या तुम्ही मायन टिकून व्हा, बापाने ऐकून राहा, मनात पुरील ठेवा. माय कम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, बाप हा. अरे इले दबला तिचा चेहरा निळा वाद, हा निळा वाढत हिंद वाढा निळा केवळ आपला माझ्या इकडला. वा भारत माता की जय. कुर्वे परिवार या माईकले झोपो रे, त्याले झोपून दे, त्याले मोठ्याले उठन थोडा नेट घ्या बात झोपू द्या. हा असा हरामी भ्रष्टाचारी उभा राहिला की झोपून टाकत जा. ओके, तुम्ही ना मंडळाचे कार्यकर्ते पायदार बेटा. काव्य स्केटिंग म्हणजे काय काय असते ते बोल ना. हे खाली ठेवा आता, याने हे घ्या ना तुमचे. बाई स्केटिंग म्हणजे काय? बोल 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 शूज लावी बोल बोल. अरे बोल ना, शूज लावील. धन्यवाद बाळा, आमच्या नुकशाच्या बाहेर चाललं. आम्हाला जास्तीत जास्त जुवा मालूम आहे, आम्हाला जास्तीत जास्त काय मालूम आहे, खर्रा आता खा आता खा. दारू मालूम आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म. कुर्वे मॅडम आभारी आहो पती पत्नीचा. एवढ्याच्या छोट्या लोक मुलीला हलकट समजून राहिले. हे हलकट, हे हलकट म्हणजे जे हलकट समजतात ते हलकट. बापुरीनं पणजी गोवा. धन्यवाद. एक 100 रुपये दे. हा हे घे बाळा, हे आजोबाकडून टाळ्या माझा पाहिजे. मग काय ते ऑटोमॅटिक झाली काय त्या स्केटिंग? टाळ्या वाजवा,
तिले घळवलं माय बापाचं लक्ष आहे बाप कॉम्प्युटर द्या हिरालाल काका कडून 100 हिरालाल काका बरं जमलं काही ना काही दिलं तर मनसाले हरी घेते आपण येत राहते हे पा राजनातलं पाणी थंड का होते कारण आहे त्यातलं गळते ना ते गळते गळलं थेंब थेंब पडते आणि मन थंड होते समजल्या माय मावल्यानो असे लेकराईले पैदा कर्या तर अर्थ नाही पैदा झाल्यावर त्याने सामुदायिक प्रार्थनेले पाठवा कडे हो विसरू नका प्रार्थना जे मुलं मुली चांगले पैदा करायचे असतील तर बुद्ध विहारात पाठवा गुरु हे गोवारी समाजाचं आहे लग्न व्हायचं बाकी आहे पाहून राहिलो पोरगी हिशोबची गुरुदेव मंडळाची भेटली तर फारच पोरग चांगला आहे पण नशीब मोठ खराब आहे आजकाल लग्न याच्या संग होते आणि पाहून दुसऱ्या संग जाते आजकाल हे लपले लय वाढले हिरालाल लग्न याच्या संग पाहून जाते दुसऱ्या संग हे पुट्ट पूर्ग लग्न करते प्रेम करते तिच्या संग लग्न दुसरी म्हणून मर्डर होऊन राहिले पोरोपोरी का मरून राहिले त्याले हे कारण आहे नीती नाही ना चारित्र नाही नीती नाही बुद्धाचं तत्वज्ञान नाही तुकडोजी महाराज कळत नाही शिवाजी महाराजच्या बापाचा पत्ता नाही समजत नाही यायले त्याने विचारतो बाबू शिवाजी महाराजाच्या पप्पाचं नाव सांग उभा राय उभा राय राय लवकर उभा राय उभा तू राय अबे पुस्तक देतो ना मुलाचा एक पोरगा नाही राय पण पोरी राय बेटा उभी चटकन शिवाजी महाराजाच्या पप्पाचं नाव काय संभाजी खाली बघ एखादी मुलगी सांग ना व माय तिच्या मायन सांग ना संपच खाली ह्या कॉपी ह्या बाहेर सांगून राहिल्या म्हणून दिले आलो हा शहाजी ये माय अरे हंबत या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी धन्यवाद बाळा तुले कोण सांगितलं खरं सांग किंवा माझ्या शब्द सांग माईक देतील जे आहे ते सत्य सांग माईक माईक बरोबर माईक चालू आहे भाई तो पाय तू बंद केला तू आता सांगितले तू सांगितलं का तुला कल्पना होती शहाजी राजे शिवाजी महाराजांच्या पप्पाचं नाव आणि शहाजी राजेची पत्नी कोण जिजाबाई बरोबर बोलली बाई ताई तुला दोन तीन पुस्तक देतो पैसे नाही देत आपण तिले पुस्तक देऊ आणि 100 नोट दे आपल्या काय बापाचा आहे मला मालूम आहे कुत्र्याची मऊ म्हणते जी कधी मरील याचा अंदाज अरे या लेकराईले 50-50-100 गेले तेवढंच पुण्य काय करता काही नाही त्याला उभ्या उभ्या बायको गेली माई तर मा घरात 2.5 लाख रुपये निघाले तिचे काय खाऊ मी पैसे दोन पैकी एक मागचे बोल नका हे बाय कोणाले निवडून द्यायचंय तू ठरव ना जो दारू पाहिजे ना आपल्या पोट्याले मटन खाऊ घाली मग आपले पोट्टे त्याच्या माग भुगतील आगे म्हणू हम तुम्हारे साथ है आगे म्हणू हम तुम्हारे साथ है मग निवडून नारळ तो म्हणते हाळा तुले कोणाले निवडून द्यायचंय तुझ्या हातात आहे ना घे ना मग धन्यवाद तिच्या मम्मीची शिकवण आहे पैशाकडे धावू नको जीवनाचं कल्याण होईल ना तुमच्या गावातले अनेक मुलं नोकरीवर आहेत पण जेवढी प्रगती पाहिजे तेवढी नाही पाहुण्याची प्रगती खुटली
शिक्षण नाही तरी इथं अभ्यासिका चालू केली. दररोज 10-15 विद्यार्थिनी आणि विद्यार्थी राहतात. टाळ्या वाजवा. आता मंदिर बांधाल तर मंदिराजवळ वाचनालय बांधा. इमानानं सांगतो गरज आहे, प्रसादाची गरज नाही. आता पुस्तकाची गरज आहे. ना पोथी ना पोथी ना पुराणा भेद पाहिजे. आज भारताला संविधान पाहिजे. आज भारताला ग्राम गीता पाहिजे. आज ज्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ग्राम गीतेचे तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारा. फक्त माझी आज प्रार्थना आहे, माझा कार्यक्रम पूर्ण देशभर देश विदेशातले लोक आज पाहून राहिले. पाहुणा बुजुर्ग आजचे लोक आहे ज्याच्या 100 पट लोक फेसबुकवर राहतात. फक्त तुम्हा भावांना आणि बहिणींना प्रार्थना शेअर करा. सत्यपाल महाराज फेसबुक पेज तुम्ही शेअर केला की तो पूर्ण कार्यक्रम. हॅलो हॅलो तुम्ही शेअर कार्यक्रम केला की पूर्ण जगात चालते. तो जगामध्ये बुद्ध धम्म हिंदू धर्म मुसलमान ख्रिश्चन जगात धर्म आहेत बाबू. आणि हा तथागताचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, तुकडोजी बाबा गाडगे बाबांचा विचार, तुकाराम महाराज जगनाळे बाबा ज्ञानेश्वर माऊली साने गुरुजीचा विचार गेला पाहिजे ना. आज असं कीर्तन कोणी करत नाही. मी माणसं होय पोरी चुपचाप गलती न झाली काय हो तुम्ही मायले चुप बसण ऐकणं. आज तुम्ही पोरी ऐकत ना मायच्या म्हटल्यानं आणि तुझ्या मायच्याही लक्षात येत नाही. काही काही पोरी मोबाईल आणते मायले सांगते मोबाईल आणला मग तिची माय पुऱ्या वार्डात सांगते माई गोरगी किती हुशार एवढा मोबाईल आणला बाबू किती चांगली आहे माई गोरगी दुसऱ्या पंधरवाल्या ड्रेस हा किती चांगला ड्रेस आणला तिने एक थोबाळीत मार मायनं मार तिला थोबाळीत कुठून आणला कोण दिला नाही तसाच आणला कोणी कोणाला देते का. मी साडी देऊन राहिलो प्रश्नाच्या उत्तराची देऊन राहिलो तुझ्या पोरीले मोबाईल दिला कोण एवढा भारी कसा दिला. पोट्याची चौकशी करा ना. पोराले पैसे पाठवले की छपा त्या पोट्टी पोरीच्या लफड्यात गमावतेत ना हे पोट्टे. बाबा दे वाटते महापोरग भंडाऱ्यात आहे नागपूरले आहे पवनीत आहे पवनीत करते काय. बापाना लक्ष दे ना पोट्ट मोबाईलवर पांड फटक पडलं. आणि आजकाल पोरो पोरी लय वातावरण खराब झालं. पोरीचे पैसे पोरगी कुठलो राहते बे तुई पैसे सर येते लोक पैसे संपले की दुसरा गले लक्ष आणि तुही त्यातलाच आहे. आलं तिच्या मन भरलं की खोटं आहे काय काकू. पहिले पहिले नवरा किती प्रेम करे लग्न झालं घर ना सोळे इकून तिकून आला की घरा इकून तिकून आला की घरा. दिल है कि मान लग्न
मंत्राच पहिले नवरा किती प्रेम करते दीदी तुझ्या, तुले तर म्हणते रात राणी आहे, तुझा चेहरा काय जोरदार आहे, तू रात राणी, एक महिना झाला की फुल राणी, आणि तीन चार महिने झाले एक लेकरू झालं की केरसुनी, बाबू घरे केरसुनी, हे असं मतलबी जग आहे. आणि म्हणून म्हणतो बुद्धाचे वा कायम रा, तुकडोजी बाबाचे वा गाडगे बाबाचे वा कायम रा, ते पा जोडी कशी पाहिजे रमाई बाबासाहेब, कस आहे चांदण्याची छाया कस कापुराची छाया माऊलीची माया कितना तारा नीत होता. अरे माय बाप कसे वा कितना माझ्या डॉक्टर भीमराव बाबा नीत होता थारा माई ताऊ बारा नीत होता सारा ती माई पडी गावची गोष्ट नाही बरं दीदी, नाही दुसऱ्या गावची, आपण आपण ज्याचं अन्न खातो त्याच्याची हरामी करत नाही आम्ही, आम्ही नमक हरामी लोक नाही, ज्यानं आम्हाला चिवळा केला त्याने आम्ही सत्कार करू. चिवळा कोण आणला मले आज, काय जोरदार चिवळा केला बाबा, कोण्या मायनं केला, तिच्या हाताचं दर्शन घ्यायचं मले, कोण केला साहेब उभ्या राहा म्हणूनच ते एवढी हुशार आहेत बाई. या ताई तुमचे मालक कुठे आहेत, ते आवाज येतात काय, त्याला वजन आहे का पाहू आपण, ते थांब थांब माहित दे, बटन बटन चालू करा, चिवळा तुम्हीच केला का, माईच्या शपथ न सांग, या दोन महिन्यात तरी चिवळा खाल्ला काय, म्हणून जो उरला तो काही आम्ही वापस दिला. महाराज लोक लय हरामी आहो ना, म्हणजे उद्याची सोय करून ठेवली, उद्या सकाळसाठी कामी खाऊ त्यातला पुन्हा देईन, नाही नाही नको बापा, हे पाय देणारा ना देत जावे, घेता घेता काय देणाराचे हात घ्यावे, तुझी मेहनत आहे माय, तू आमच्या लेखी सारखी आहे, काय नाव आहे तुझ्या अक्षय कुमारच, माझे अक्षय कुमारचं नाव आहे विनोद नारायण अडिकने, अडकिने अडकिने, तुमचं आडनाव मस्त गोळ आहे अडकिने, किती लेकर आहेत, मला दोन मुली आहेत, मुलगा नाही, नाही काही नाराजी नाही, क्या बात भाईंजी, काय देतात आईल्या साडी दिली काय, 500 रुपये, मी लय चिवळ्यात आहे बा भाऊ, तुम्ही भाग्यवान आहे जोडीदार चांगला भेटला, पोरगा नाही म्हणून नाराजी आहे का तुमची, एका पोरानं एका बेवळ्याच्या आवल्यातनं
त्या दारू पेनारान व्यसन मुक्ती केंद्रात टाकलं पोराले. तुम्ही नाराज ना कहू, पोरगा काय पोरगी काय. मले एक मुलगा आहे, मुलगी आहे. गजाननचा आवाज भाई सारखा आहे तर छक्का आहे काय नाही. आवाज चांदण्याची तू म्हण थांब, आता तुझ्या आवाजापेक्षा बारीक आहे. चांदण्याची माया होता. हे बाई आहे, बाई लेख बाई आहे. हे सवाई बापू आहे तसं समजा ना. माल्याने बहीण मानली तर बहीण आहे, पोरगी मानली तर पोरगी आहे, आई म्हटलं तर आई आहे. शेवटी वयाचं बंधन नाही, आपल्या भावनेचा खेळ आहे. आता बारीक आवाज पाय बरं ताई कोणाचा आहे. चांदण्याची छाया माऊलीची माया होता माझा भीमराया. अरे काही लोकांना वाटते लग्न नशीन झालं, टोलनाक्यावरचा असणार. मी मा बहिणीले तिकडे पाहिला, मी त्या काकाच्या जागेवर दोघली तिकडे पाहिला. आपल्या फिर तिकडे पाहिला, चेहरा दिसला पाहिजे ना. भीमराव की बेटी मी तुझे भीमवाली हूं. भीमराव की बेटी मी तुझे भीमवाली. ताई हा ड्रायव्हर आहे धनगराचा, घरचा श्रीमंत नाही, बीपीएल मध्ये आहे. असं करणं दररोज लाईव्ह कार्यक्रम दाखवते. तू याले देऊन टाक ना 500. तूही तो भाऊच आहे, काय करत. तुमच्या हस्ते, तुमच्या हस्ते देऊन टाक टाळ्या. दररोज लाईव्ह कार्यक्रम करून लाखो लोकांना दाखवते. मी ड्रायव्हरचा पगार देतो त्याने, ड्रायव्हरचा देतो, पण लाईव्ह करायचा कुठून देऊ मी, कोणते घेतो पैसे. यायला विचारा ना आयोजक, काही जास्त घेतले काय मी जास्त नाही तर माजलो असतो ना. मी माजलो असतो, मी जाग्यावर. जे महाराज लोक माजले तुमच्या भंडाऱ्या जिल्ह्यातलं तर लफडा आहे. पोथी वाचायला आला एका गावात, 7 दिवस पोथी वाचली. त्याच्या घरी गेला, त्याचीच बायको जेव तिथं जेवत जाईन तिथं धाकला झाला. त्याचीच बायको शेवटच्या दिवशी समाप्ती केली तिची. वाचलं काय तुम्ही? तू वाचलं होतं का ते लपलं मांग. बुवा न कमाल केली पडून गेली, जास्त पागलपणा नका करत जाऊ. तो महाराज सांगतात तेवढं ज्ञान ऐकाव, पण जास्त जवळ नाही महाराज तुम्ही की नाही. मग खूपच महाराज तुम्ही चांगलं कीर्तन करता. झालं मी आला तो नाग असे नागिन बुरी काय लिहितात कबीर महाराज. त्याकडे म्या बहीण म्हणून पाहिलं तर मी जिवंत राही, म्या पोरगी म्हणून पाहिलं तर मी लेख म्हणून पाहिलं तर मी जिवंत राही. कोण्या महाराज न तो आल्यावर वाईट नजर टाकली कि बाबासाहेबांच संविधान खालकन येते आणि महाराज जेल मध्ये. 2-3 महाराज जेल मध्ये दौन राहिले. काही काम होत काय? संन्याशीनी बाईवर बलात्कार केला हरामखोर. म्हणून बायाईन माणसाईन सावधान, कोणत्याही महाराजले घरी नेऊ नये, ग्रामपंचायत मध्ये ठेवा. सार्वजनिक मालमत्ता रातभर कुकळी फिर. बुद्ध विहारात ठेवा, गुरुदेव सेवा मंडळात ठेवा, पण जास्त आधी जाऊ नका. अरे एक मोठा महाराज, एक गुरुजी, त्याच्या पोरीले लहानपणी 10-11 वर्षाची पोरगी दिसायला चांगली. या महाराजची नियत त्या पोरीवर, मग काही वर्षानं तिथं लग्न झालो. तिच्या नवऱ्याले दरोळा पडला म्हणून अळोतीत जागी चाकू मारले. पुण्याची घटना आहे. नवऱ्याला मारलं, मग पोलीस वाले म्हणावं हात जोडला. मी तर पोलीस आईले धन्यवाद देतो, पोलीस वाले आले काय. एखादे पोलीस वाले असतील तर या सत्कार करतो. आहे काय कोणी?
तुमच्या गावात पोलिसाची गरजच नाही, आदर्श गाव आहे. दोन तीन पुरस्कार भेटले या या पवण्याला. तुमच्या पवना गाव तुम्ही गावकरीने चांगलं केलं, आभारी आहो. काळाची गरज आहे. तुकडोजी महाराज सांगतात तिकडे तिकडे जाऊच नका तीर्थाईले. तुझ्या गावाच्या नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरत. तुझ्या गावाच्या नाही का तीर्थ